जळगाव मधले वीर जवान यश देशमुख यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यविधी केले जाणार आहेत अवघे एकवीस वर्ष यश देशमुख यांना श्रीनगर मध्ये सव्वीस नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये वीरमरण आलं होतं जळगाव मधल्या चाळीसगाव तालुक्यातल्या पिंपळगाव इथले यश देशमुख रहिवासी होते ते जून दोन हजार एकोणीस मध्ये सैन्य दलात रुजू झाले होते प्रशिक्षणानंतर त्यांची पहिलीच पोस्टिंग ही श्रीनगर मध्ये झाली आणि त्यांच्या पाठीमागे आई वडील भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे भाऊ तब्येत तुझी सांभाळ तर नाही तर माझं तसं काहीच नाही मी काही याच्यावर नाही समजा बांड्रीवर मला काही धोका नाही मी अगदी पदशीर म्हणे तुम्ही तुमची तब्येत सांभाळ तुझी तब्येत सांभाळ पण अचानक त्याविषयी फोन आला सव्वीस अकराला आणि मी तर अगदी हादर करू का फोन ऐकल्यावर मला पहिल्यांदा खरंही वाटेल नाही पण डबल पुन्हा फोन करून जर नाही म्हणजे सत्य परिस्थिती झाली असं झाले आमच्यावर खूप दुःखाचा डोंगर खूप जिद्दी होता तो आणि त्याला मिलिटरी जाण्याची आवड होती आता देश झाला डोंगर कटून गेला तेव्हा शहीद यश देशमुख यांच्या मित्रांशी देखील आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी बातचीत केली पाहूयात जळगावच्या पिंपळगाव येथील शहीद जवान यश देशमुख यांच्या मूळ गावी जे पिंपळगाव आहे या ठिकाणी मी आहे यश देशमुख यांनी यापूर्वीही मिलक्रीच्या भरतीत दोन तीन वेळेस प्रयत्न केले होते त्यांचे काही मित्र आपल्याबरोबर त्यांच्याशी जाणून घेवा काय काय एक सांगशाल एकंदरीत कशा पद्धतीची यश देशमुख हा आमचा बालपणीचा मित्र आहे आणि त्याला खेळ म्हणजे प्रत्येक क्रिकेट असो किंवा कबड्डी असो प्रत्येक गेमची आवड होती आणि स्पोर्ट मध्ये नंबर वन प्लेअर होत होतो पहिल्यापासून आम्ही सोबत प्रॅक्टिस केली कॉलेजला पण सोबत होतो आम्ही आणि सोबत आम्ही भरत्या केल्याय काही काही भरत्या केल्या आणि जळगाव जळगावला जी भरती झाली तिथं सुद्धा तिने एक्सलंट ग्राउंड मारलं होतं पण मेडिकल अनफिट झाल्यामुळे तो थोडा नाराज झाला त्यामुळे मग नंतरून त्याने पुणे रॅलीमध्ये ट्राय केला तर त्याने तिथं ग्राउंड मारलं पेपर बी पास झाला तिथं आणि तिथं त्याचं काम झालं मित्रांसाठी एकदम म्हणजे जेवाला जीवलं मित्र होता तो आम्हाला आमच्या <coughs> आपल्यासाठी त्यांनी त्याचे जीवाची बाजी लावून हे केलं शेजा याच्यामुळे आम्हाला खूप अभिमान आहे त्याचा गर्व आहे की आम्हाला कि आमच्या गावाचं नाव तिने हो आज रोशन केलंय श्रीनगरी मध्ये चकमकीत हल्ल्यात तो शहीद झाला याची शोकांतिका पण भरपूर गावात पसरली आहे परंतु अभिमान पण पण का गा आपलं देशासाठी मनमिळव होतो सर्वांमध्ये भाऊ तू गावात मी आलोय मला दोन तीन तारखेला जायचंय मी त्याच्या खातर मी बाहेरून लवकर आलो आम्ही दोन तीन दिवस सोबत राहिलो कंटिन्यू सोबतही होतो म्हणजे एकंदरीत काय ना की आमचा एक वाघ आपला आमच्या गावचा आमचा एक जीवाचा तुकडा गेलाय दुःख तर खूप होत आहे पण मला त्याने देशासाठी जीव दिलाय त्याचा स्वतःच प्राण्याची आवती लावली तिने देशासाठी याचा पण खूप अभिमान आहे आम्हाला यशने देशासाठी प्राणाची आवती लावल्याचा ग्रामस्थांना अभिमान आहे निलेश वाघ झिमडिया पिंपळगाव जळगाव